नमस्कार, मी निलेश जाधव, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 2 मे सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। नगर शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाने कडक पाऊल उचलले असून 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे। यामध्ये वैद्यकीय सेवा सुरू राहणार असून दूध विक्री सकाळी 7 ते 11 पर्यंत चालू राहणार आहे। तसेच किराणा व भाजीपाला विक्री बंद राहणार आहे। शेतकऱ्यांनी नगर शहरामध्ये आपला शेतीमाल विक्रीस आणू नये, अन्यथा मनपाच्या वतीने कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त शंकर गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे। राज्यभरात कालपासून 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे। नगर शहरात महापालिकेच्या 5 लसीकरण केंद्रावर दुपारी 2 ते 5 या वेळेत 954 जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला। जिल्ह्यात वाढता कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी आजपासून ते 15 मे पर्यंत दुचाकीवर डबल सीट प्रवास बंदी केली आहे। वैद्यकीय कामानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांना दुचाकीवर डबल सीट प्रवास करता येईल, तर अन्य व्यक्तींना दुचाकीवर एकट्याला प्रवास करावा लागणार आहे। संगमनेर तालुक्यातील चिंचोली गिरो शिवारात बंदराच्या डबक्यातील पाण्यात आजीवन नातीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। शुक्रवारी रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली। या घटनेने चिंचोली गौरवपंच कृषीत हळहळ व्यक्त होत आहे। महामार्गावर वाहन चालकांना लुटमार करणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नवनागापूर परिसरात अटक केली। शाहरुख सत्तार खान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। जिल्ह्यात काल 3753 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,53,559 इतकी झाली आहे। दरम्यान काल जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत 4,219 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 23,670 इतकी झाली आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सावरमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। धन्यवाद।